नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील हवामानाची पावसाची अपडेट। यामध्ये जे आहे राज्यामध्ये आता पुढील 3 ते 4 दिवस म्हणजेच की त्या ठिकाणी 23, 24, 25, 26 या तारखांदरम्यान जे आहे मोठा पाऊस होण्याची शक्यता राज्यातील अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तर नेमका हा पाऊस जो आहे हा कशामुळे येतोय, तर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा जोरदार अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे त्याचा प्रभाव आपल्याला राज्यातील अनेक भागांमध्ये बघायला मिळणार आहे। तर नेमका राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिकतर असेल, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती अचूकपणे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 23, 24, 25, 26 या तारखांदरम्यान आपल्याला अनेक भागात पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे। विशेष करून सर्वाधिक जो पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे दक्षिण भारताच्या पूर्व भागामध्ये। दक्षिण भारताच्या पूर्व भागाची जी किनारपट्टी आहे, समुद्रालगतची जी किनारपट्टी आहे, त्या भागामध्ये अतिशय जोरदार आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामध्ये चेन्नई, विशाखापट्टणम ह्या शहरांचा समावेश असेल। हा जो पाऊस आहे हा बंगालचा जो उपसागर आहे, बंगालच्या उपसागरात होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी ही पावसाची सक्रियता बघायला मिळते। आणि राज्यामध्ये जर आपण बघता तर राज्यामध्ये जो पावसाचा हा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे दक्षिणी भागामध्ये, राज्याच्या दक्षिणी भागामध्ये, म्हणजेच की त्याच्यामध्ये मराठवाड्याचा भाग समाविष्ट होतो, त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा काहीसा भाग, या भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी या 3 ते 4 दिवसांमध्ये बघायला मिळेल। तर राज्यातील नेमका एकेका भागाचा जर आपण विचार केला तर कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पावसाची सक्रियता राहील ते आपण बघूया। तर यामध्ये जो भाग आहे ज्यामध्ये सर्वाधिक पावसाची सक्रियता असणार आहे तो म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, त्यामध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड हा जो भाग आहे हा भाग समाविष्ट असणार आहे। लातूर, परभणी या भागामध्ये जे आहे, त्यानंतर नांदेडचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 23 तारखेच्या सायंकाळी ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल व 24 तारखेला मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ही या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। 24 तारखेला आणि 25 तारखेलासुद्धा या भागामध्ये पावसाचा हा प्रभाव जो आहे हा मध्यम स्वरूपाचा नांदेड, लातूर, त्यानंतर धाराशिव, परभणी या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो भाग आहे हिंगोली, हिंगोलीमध्ये सुद्धा रिमझिम पावसाची सक्रियता असेल, पावसाचा जास्त जोर नसणार आहे मात्र ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल, पावसाची सक्रियता अत्यल्प असणार आहे, जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी सक्रिय नसेल। त्यानंतर आपण मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र आपल्याला 23, 24 तारखेला ढगाळ वातावरण सक्रिय राहून रिमझिम पावसाची सक्रियता बघायला मिळेल। 25 तारखेच्या सायंकाळी म्हणजे दुपारी 4 वाजल्यापासून मोठा पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी हा जो भाग आहे या भागामध्ये देखील ही पावसाची सक्रियता काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकते, ती म्हणजे 25 तारखेला 25 तारखेला या भागामध्ये ही सक्रियता आपल्याला बघायला मिळू शकते। त्यानंतर कोकणाचा जो वरचा भाग आहे, कोकणाचा जर उत्तरेकडील भाग बघितला आपण, त्याच्यामध्ये दापोली, रायगड हा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये मात्र आपल्याला पावसाची जास्त सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, अत्यल्प पावसाची सक्रियता काही ठिकाणी असेल मात्र जोरदार मुसळधार पाऊस सक्रिय नसेल, वातावरण हे स्वच्छ राहील। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील वातावरण हे स्वच्छ असणार आहे, 25 तारखेच्या दुपारी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः 3 ते 4 दिवस म्हणजे की 23, 24, 25, 26 नोव्हेंबरला या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील। यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, धुळे, त्यानंतर जे आहे धुळे, जळगाव, खान्देश, नंदुरबार हा भाग सुद्धा या भागामध्ये सुद्धा स्वच्छ वातावरण असणार आहे। त्यानंतर जर विदर्भाचा विचार केला आपण, विदर्भामध्ये
पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये जे आहे आपल्याला 24 व 25 तारखे दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय राहून मध्यम पावसाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसू शकतो। काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ असणार आहे, उन्हाचा प्रभाव देखील त्या ठिकाणी असेल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती त्यानंतर अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये थंडीचा प्रभाव हा वाढलेला असेल। वातावरण हे पूर्णतः स्वच्छ राहील। 24-25 दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय राहण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत, मात्र पावसाची सक्रियता जी आहे ती कुठंच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, त्यामुळे या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये एक प्रकारे जे आहे पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो काही भागांमध्ये सक्रिय होणार आहे आणि हा पावसाचा पूर्णतः प्रभाव जो आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा जो आहे या पट्ट्यामुळे ही जी पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळते आहे। त्यानंतर दक्षिण भारतातील जो पूर्व किनारपट्टी आहे त्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल। पावसाचं स्वरूप मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे। राज्यातील आपल्याला मराठवाड्यातील खालचा भाग त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील व कोकणातील जो सिंधुदुर्ग रत्नागिरी हा खालचा भाग आहे या भागामध्ये पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे राज्यातील 23, 24, 25 आणि 26 नोव्हेंबरपर्यंतची पावसाची अपडेट राहणार आहे, हवामानाची अपडेट राहणार आहे। तर ही अपडेट मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली। अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।